किया होगा और अब हम नाटक खेलेंगे। वो तकनीकी कुछ वो दूर हो गई है और आपके सामने अभी नाटक प्रस्तुत हो जा रहा है। मराठी नाटक है अपन मराठी। हेलो हेलो नमस्कार मंडळी। हा आहे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला त्यांची पत्नी लता आणि मुलगी नंदा। या नंदाचं वय उलटून गेलंय लग्नाचं, पण ते का झालं कसं झालं, तिचं लग्न का होत नाही, का हिला कुणी पसंत करत नाही, हा प्रश्न म्हणजे प्रश्नच आहे। या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे। बरं मंडळी, आता आपण विषयाकडे जाऊया। या थापे पाटल्यांच्या वाड्यामध्ये एक बंद पेटी आहे आणि ही पेटी पिढ्यानपिढ्या अजूनपर्यंत कोणीही उघडलेली नाही। बरं का मंडळी, या थापे पाटलांचं वजन अगदी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। वजन म्हणजे काय, फक्त ते बायको समोर काही चालत नाही, अहो बायकोच्या शब्दाबाहेर नाहीत, नाही नाही म्हणजे नजरेबाहेर देखील ते नाही। नुसता बायकोचा शब्द बाहेर फटला की यांना धाप लागलीच म्हणून समजा। तर मंडळी, मला तर उत्सुकता लागलेली आहे की या पेटीत काय आहे। चला तर मग, त्यात किती पैसा सोनं नाणं आहे पाहूया। चला चला, धापे पाटलांच्या वाड्यात
काय करणार आणि फोडाफोडी करणार. या तोडा तोडी आणि फोडाफोडी करण्यामुळं मला परवाच एक फोन आला होता. तोही कोणाचा माहितीये? एका नेत्याचा. तर काय म्हणाला तो? अध्यक्ष महोदय, मला सत्ताधारी पक्षातील 10 आमदार फोडायचे आहेत, काय घेता बोला. तसलं काम काय आपण करत नाही, आपण फक्त तोडा तोडी आणि फोडाफोडी. आता तुम्ही म्हणाले आयकार्ड कसलं? हे आयकार्ड आहे आमचं अखिल भारतीय तोडा तोडी फोडाफोडी संघटनेच, आणि त्याचं आम्ही एकमेव अध्यक्ष आहे. आमचेही काही नियम आहेत. तुम्ही म्हणाल ते बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, इथं जे पाकिट मारतात, गळ्यातील मंगळसूत्र ठेवतात, चेन ओढतात, असली भुरट्टी कामे आपण करत नाही. आम्ही फक्त तोडा तोडी आणि फोडाफोडी. कोणतीही चोरी करायच्या आधी आम्ही खूप रेखी करतो. कुठं माहितीये? सोशल मीडियावर. सोशल मीडियावर कालच मी वाचलं, पंचक्रोशीत धापे पाटील नावाचा एक वाडा आहे, त्या वाड्यात कित्येक वर्ष पेटी बंद आहे, आणि आमचं कामाचं टाइम आहे फक्त 3 तास, 12 ते 3, तेही रात्रीचे, आणि त्या 3 तासात आम्ही 24 तासाचं काम काढतो. तर चला ती पेटी शोधूया. सापडली पेटी. म्हणजे माझ्या मनाचं बंद असलेलं कुलूप हो.
माझ्या हृदयाची चोरी करणार तर मी हार्ट स्पेशलिस्ट नाही हो, मी पोटफोडी स्पेशलिस्ट आहे. अय्या म्हणजे तुम्ही लाईव्ह चोरी करणार? थांबा मग मी शूटिंग घेते. आओ मी चोरी करायला आलो. मग एक रील करूया आपण. या रील या काय बरी आओ सोडा मला. या नाही तर मी माझ्या आई बाबांना सांगेन. आई बाबा बोला. झाली असती तर कळलं मला. नाही पण एवढ्या रात्री
अरे तुम्ही इथं कसं काय? हा ते राहिलंच की नाही, ते काय झालं? मला असं कळलं की तुमच्या घरात एक लई वर्षापासून बंद असलेली पेटी आहे तर. आमच्या आबाच्या पासूनची पेटी आहे ते. ती थोडं आले मी. म्हणजे तुम्ही चोर आहे? लता लता हे चोर नाही मग इश. अरे देवा, इथंच बाथरूम व्हायची वेळ झाली माझी. ये लवकर. लक्ष कधी पेटीकडे गेलं नाही. अरे मेलिया, तुझी नजर
चोरी करायला आलतो मी चोरी करणार आहे आणि चोरी करून जाणार आहे म्हणून माझं डोकं फिरू नका थांबा थांबा तुम्ही बोलालाय थाप मला लागल आधी बाहेर काढली असती ना
खूप लोक विचारवंत झाले असते. पण असं आहे तरी काय त्यात? यामध्ये यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आहेत, त्यांचे जीवन चरित्र आहे. अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आणि यांचे विचारही बंद होते, ते खुले झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या धर्माचे धर्मग्रंथही आहेत त्यात. कोणते कोणते? रामायण, महाभारत. मी त्यातले दोन ग्रंथ घेऊन जाऊ काय? हो, दोन कशाला, सगळंच घेऊन जावा की? अहो आता तरी शाणव, आता काय झालं, त्यातील ग्रंथ तुम्हीही वाचा आणि मुलांनाही द्या. आता UPSC MPSC करणाऱ्या मुलांना ते वाटा, म्हणजे त्याचा फायदा होईल. हो काय काका? अरे चा, थोर तर थोर निघाला होती. अहो मी कसला थोर, मी तर साधा मराठी माणूस, तो ही मराठी साहित्य जपणारा. हो आणि तुम्हीही वाचा साहित्य. तर चला मी येऊ. हा या, परत कधी येता? आणि काय नाही बाबा, निघाले की हे आपण बघू दुसरा कोणीतरी. हा नंदा, खरं सांगू मला तुला फसवायचं नाहीये, कारण आपल्या धर्माचं फसवणं नाहीये. म्हणजे माझं लग्न झालंय आणि मी स्वतः एकदा विवाहित झालेलो असतो तरी दुसऱ्या मुलीला मी फसवणार नाही. आपल्या धर्मात ते शिकवत नाही. चोर जरी असलो तरी खऱ्या मनानं सांगतो की माझं लग्न झाले, तुलाही अनुरूप जोडीदार मिळेल. तुझी कोणाशी तरी लग्न कर. आणि सगळ्यात महत्वाचं, ते रील आणि मोबाईल यापासून लांब राहा आणि वाचन चालू कर. कळलं का? तर येतो मी. Thank you.